नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी गणित विषयातील पाचवा धडा अपूर्णांक यामधील उदाहरण संग्रह 18 सोडवणार आहोत. तर बघूया उदाहरण संग्रह 18 मधील प्रश्न. त्यातील प्रश्न आहे, दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. पहिला प्रश्न आहे 3/4 आणि 5/8, तर यांचे आपल्याला समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचे. समच्छेद म्हणजे दोघांचा छेद का असला पाहिजे सारखा. तर बघा या ठिकाणी किती आहे छेद 4 आणि या ठिकाणी 8, तर मग आपण 4 ला कसा 8 करणार, तर 2 ने गुणून. मग 4 ला 2 ने गुणलं की 3 ला पण 2 ने गुणावं लागेल. याप्रमाणे 3 × 2, 4 × 2 किती येणार, मग 3 × 2 = 6, 4 × 2 = 8. मग काय मिळालं आपल्याला, हा पहिला पूर्णांक 6/8, दुसरा पूर्णांक तसाच ठेवायचा म्हणजे दोघांचे छेद आपल्याला किती मिळणार, मग 8. याप्रमाणे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचे. पुढचा प्रश्न बघूया, 3/5, 3/7. आता पाचाच्या पाड्यात 7 नाही आहेत आणि सातच्या पण पाड्यात 5 नाही आहेत. पाचाच्या पाड्यात आणि सातच्या पाड्यात कोणती एक सारखी संख्या येते ते आपल्याला बघायचे. त्यासाठी काय करावं लागेल, मग आपल्याला 5 ला 7 ने गुणावं लागेल आणि या ठिकाणी 7 ला 5 ने, म्हणजेच मग या ठिकाणी 5 ला 7 ने गुणलं की आपल्याला वर पण 7 ने गुणाकार करावा लागेल आणि या ठिकाणी 7 ला 5 ने गुणलं की आपल्याला वरती पण 5 ने गुणाकार करावा लागेल. याप्रमाणे हे बघा, पहिले 3 ला 7 ने गुणलं, मग खाली 5 ला पण 7 ने, आणि पुढे इकडे 7 ला आपल्याला 5 ने गुणायचं होतं, म्हणून ते बघा 7 ला 5 ने आणि वर 3 ला पण 5 ने, मग किती येणार गुणाकार, 3 × 7 = 21, 5 × 7 = 35 आणि पुढे 3 × 5 = 15, 7 × 5 = 35. दोघांचे छेद काय मिळाले आपल्याला, 35, म्हणजे सारख्या छेदामध्ये आपण समच्छेदामध्ये रूपांतर केलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 4/5, 3/10. आता या ठिकाणी 5 आपल्याला 10 करता येतील, त्यासाठी आपल्याला 2 ने गुणाकार करावा लागेल. त्यामाने 4 × 2, 5 × 2, छेदाला 2 ने गुणलं की अंशाला पण 2 ने गुणायचं, किती येणार, मग 4 × 2 = 8, 5 × 2 = 10, हा 3/10 तसाच राहील. काय उत्तर मिळालं आपल्याला, 8/10 आणि 3/10 हे 2 अपूर्णांक मिळाले आपल्याला. चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे 2/9, 1/6. या ठिकाणी दोघांचे छेद समान करायचे, मग 9 आणि 6 पाड्यात कोणती सारखी संख्या आहे ते बघायचं आहे. 9 × 2 = 18, 7 × 3 = 18, मग 18 ही संख्या सारखी आहे. त्यासाठी पहिले 9 ला 2 ने गुणलं, 9 ला 2 ने गुणलं त्यामुळे वरती अंशात पण 2 ने गुणाकार केला 2 ला. पुढे 1/6 ला 6 ला किती ने गुणावं लागेल, 3 ने. वरती 1 ला पण किती ने गुणणार आपण, 3 ने. आता अपूर्णांक बघूया, 2 × 4, 9 × 2 = 18 आणि पुढे 1 × 3, 3, 7 × 3 = 18, समच्छेद अपूर्णांक आपल्याला मिळाला आहे. पुढचा प्रश्न बघूया, 1/4, 2/3, मग 4 आणि 3 पाड्यात कोणती संख्या सारखी येते, तर 12, 4 × 3 = 12, 3 × 4 = 12, मग पहिले 4 ला किती ने गुणावं लागेल, 3 ने. मग 4 ला 3 ने गुणलं तर 1 ला 3 ने गुणायचं. पुढे 3 ला किती ने गुणावं लागेल, 4 ने. 3 ला 4 ने गुणलं म्हणून 2 ला पण 4 ने गुणलं. आता पहिला अपूर्णांक बघूया, 1 × 3, 3, 4 × 3 = 12. पुढचा अपूर्णांक 2/8, 3/12. आपल्याला दोन्ही अपूर्णांक मिळाले ज्यांचा छेद सारखा आहे, 3/12 आणि 8/12. पुढचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न आहे 5/6, 4/5. 6 आणि 5 पाड्यात कोणती संख्या सारखी येते, 30, 6 × 5 = 30, 5 × 7 = 30. मग 6 ला किती ने गुणावं लागेल, 5 ने. हे बघा, 6 × 5, वरती पण 5 ने गुणाकार करायचा, 5 × 5, इकडे 5 ला किती ने गुणावं लागेल, 6 ने, म्हणून 5 × 6, वरती पण 6 ने गुणायचं, 4 × 6. पहिला अपूर्णांक बघूया, 5 × 5 = 25, 6 × 5 = 30. पुढचा अपूर्णांक
चारसक चोवीस पाचसक तीस अशा प्रकारे समच्छेदा पूर्णांक मिळाला आहे आपल्याला. दोघांचा छेद किती आला आहे? तीस. पुढचा प्रश्न बघूया. सातवा प्रश्न आहे तीन छेदी आठ एक छेदी सहा. मग आठ आणि सहाच्या पाड्यात कोणती संख्या सारखी आहे? अठ्ठेचाळीस. आठ सक अठ्ठेचाळीस, सहा आठे अठ्ठेचाळीस. मग पहिल्या आठाला कितीने गुणावं लागेल? सहाने. मग आठाला सहाने गुणलं की वरती तीनाला पण सहाने गुणायचं. इकडे सहाला कितीने गुणावं लागेल? आठाने. सहाला आठाने गुणलं, एकाला पण आठने गुणायचं. पहिला पूर्णांक काय येईल ते बघूया. तीन सक अठरा, आठ सक अठ्ठेचाळीस. आणि पुढचा पूर्णांक हा बघूया, एक गुणिले आठ आठ, सही आठे अठ्ठेचाळीस. म्हणून काय मिळालं आपल्याला? अठरा छेदी अठ्ठेचाळीस आणि आठ छेदी अठ्ठेचाळीस. पुढचा प्रश्न बघूया आता. एक छेदी सहा, चार छेदी नऊ. मग सहा आणि नऊच्या पाड्यात कोणती संख्या सारखी आहे? चौपन्न. सहा नवे चौपन्न, नऊ सक चौपन्न. मग पहिले सहाला कितीने गुणावं लागेल? नऊने. सहाला नऊने गुणलं की वरती एकाला पण नऊने गुणायचं. इकडे नवाला कितीने गुणावं लागेल? सहाने. हे बघा, नवाला सहाने गुणलं की वरती चारला पण सहाने. पहिला अपूर्णांक काय येतो ते बघूया. एक गुणिले नऊ नऊ, सहा गुणिले नऊ चौपन्न. पुढचा अपूर्णांक चार सक चोवीस, नऊ सक चौपन्न. अशा प्रकारे नऊ छेदी चौपन्न आणि चोवीस छेदी चौपन्न हा समच्छेद अपूर्णांक आपल्याला मिळाला आहे. तर हा होता उदाहरण संग्रह अठरा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.